नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर हे असतंच असतं, आणि ज्याच्या घरामध्ये देवघर नाही त्या घरामध्ये सर्व काही वस्तू असल्या तरी पण देवघराशिवाय ते घर अपूर्ण वाटतं। त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर म्हणजे पूजेची जागा असणं खूप आवश्यक आहे। या देवघरालाच आपण देवहारा, पूजाघर, मंदिर किंवा देवालय या नावांनी ओळखतो। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या घरामध्ये असणारा देव्हारा नेमका कसा असावा, त्याची रचना कशी असावी, कोणत्या दिशेला आपण तो देव्हारा ठेवला पाहिजे, त्याचबरोबर पूजा करताना आपण कोणकोणत्या गोष्टींचं पालन केलं पाहिजे, त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या देव्हाऱ्यामध्ये आपण ज्या काही देवी देवतांच्या मूर्ती ठेवतो किंवा टाक ठेवतो त्यामध्ये त्या मूर्ती नेमक्या कशा असायला हव्या, त्यांची रचना आपण कशा पद्धतीने करून घेतली पाहिजे, किंवा त्या मूर्ती टाक ठेवताना आपण कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, अशा सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे। तेव्हा सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये आपापल्या कुलस्वामिनीचं नावसुद्धा नक्की लिहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, देव्हारा किंवा देवघर या विषयातली सर्वात पहिली पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरातलं देवघर हे वरून चपटं असायला हवं, म्हणजेच काय, त्याला कोणत्याही प्रकारचा कळस असता कामा नये। इतर वेळा आपण बाहेर देवी देवतांच्या मंदिरात जातो, त्या देवी देवतांचं मनोभावे दर्शन घेतो, आणि मंदिराच्या बाहेर आपण जर वर नीट निरीक्षण करून पाहिलं तर त्या मंदिराला भव्य दिव्य अशा स्वरूपाचा कळस असतो, किंवा मंदिरांचं आकारमान किती मोठं आहे त्यानुसार त्या मंदिराचा कळस ठरतो। आणि या कळसाशिवाय मंदिराला शोभा देखील येत नाही, किंवा एखाद्या मंदिराला आपण जर असं कल्पना करून बघितलं की कळस नाहीये तर ते मंदिरसुद्धा आपल्याला अपूर्ण वाटेल। पण मग बाहेर असणाऱ्या मंदिरांना कळस असण्याचं कारण काय आहे? ही मंदिरं आकाशाच्या छायेखाली असतात, आणि प्रत्येक मंदिराला जो काही कळस असतो तर त्या कळसामध्ये भव्य दिव्य स्वरूपाची ऊर्जाही सामावलेली असते। आपल्या घरामध्ये जे देवघर असतं तर ते आपल्या घराच्या छताच्या छायेखाली असतं, आणि आपल्या घराचं छत कळसामध्ये असणारी भव्य दिव्य ऊर्जा साठवू शकत नाही, किंवा त्यामध्ये ती क्षमता नसते। त्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही देवघर आपण ठेवू, ज्याला आपण मंदिर, पूजाघर, देवालय अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखतो, तर त्याच कारणामुळे आपल्या घरात असणाऱ्या देवघराला कोणत्याही प्रकारचा कळस असता कामा नये। तुमच्यापैकी असं देवघर कुणी घरामध्ये ठेवलेलं असेल तर ते त्वरित बदलून टाका आणि वरून चपटं असलेलं देवघर खरेदी करा। यानंतरची दुसरी आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट, याबद्दल तुम्ही प्रश्नसुद्धा बऱ्याच वेळा विचारत असतात, कारण प्रत्येकाची घरं एकसारखी नसतात। कुणी भाड्याच्या घरात राहतं किंवा कुणी कुणी अगदी छोट्याशा घरात राहतं। एका खोलीतसुद्धा संपूर्ण संसार सामावणारेसुद्धा बरेचसे लोक आहेत। त्यामुळे प्रश्न हा येत असतो, आपलं देवघर नक्की आपण कोणत्या दिशेला ठेवायला हवं, पूजा करताना आपलं तोंड कोणत्या दिशेला असायला हवं आणि कोणत्या दिशेला नको। बघा, देवघर ठेवण्यासाठी सर्वोत्तम दिशा जी मानली जाते ती आहे ईशान्य दिशा, किंवा त्याला आपण ईशान्य कोपरा असंही म्हणतो। तर ईशान्य कोपऱ्यामध्ये आपण आपलं देवघर ठेवू शकतो, आणि हे जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही पूर्व दिशेला किंवा पश्चिम दिशेला तुमचं देवघर ठेवू शकता। म्हणजे समजा तुम्ही जर पूर्व भिंतीला तुमचं देवघर ठेवलं तर देवघराचं तोंड जे आहे ते पश्चिम दिशेला जाईल, आणि पूजा करणाऱ्याचं तोंड हे पूर्वेला जाईल, तर हे सुद्धा चालतं। त्याचबरोबर तुमच्यापैकी कुणी जर पश्चिम भिंतीला देवघर ठेवलं तर साहजिक आहे देवघराचं जे काही तोंड आहे ते पूर्व दिशेला होईल। ज्या दिशेला सूर्य उगवतो त्या दिशेला जर देवघराचं तोंड असेल तर तेही चांगलंच आहे, पण पूजा करताना तुमचं तोंड पश्चिमेला जाईल। तर या दोन्ही गोष्टी अतिशय योग्य ठरतात। म्हणजेच काय, एकतर तुम्ही तुमचं देवघर ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवू शकता, पूर्व भिंतीला ठेवू शकता किंवा पश्चिम भिंतीला ठेवू शकता। अशा पद्धतीने तुम्हाला या तीन दिशांपैकी कोणत्याही एका दिशेला देवघर ठेवता येईल। दक्षिण आणि उत्तर दिशेला आपण या कारणासाठी देवघर ठेवू शकत नाही, समजा तुम्ही उत्तर भिंतीला देवघर ठेवलं तर देवघराचं जे काही तोंड आहे ते दक्षिण दिशेला जाईल, पर्यायाने मग देवांची मुखंसुद्धा दक्षिण दिशेला होतील, आणि शास्त्रानुसार देवांची मुखं दक्षिण दिशेला करणं वर्ज्य मानलं जातं, त्यामुळे मग हे आपल्याला टाळायचं आहे। समजा आपण दक्षिण भिंतीला देवघरा ठेवण्याचा विचार केला तर मग देवांची मुखं उत्तरेला होतील ते चालतं, पण मग पूजा करणाऱ्याचं तोंड हे दक्षिण दिशेला येईल ते वर्ज्य मानलं जातं। त्यामुळे शक्यतो दक्षिण आणि उत्तर दिशा या देवघरा ठेवण्यासाठी
योग्य मानल्या जात नाही. एक वेळ समजा आपण दक्षिण भिंतीला देव्हारा ठेवण्याचा विचार केला तर मग समजा देवांची मुखं उत्तरेला होत असतील, पण मग तुम्हाला दररोज हीच काळजी घ्यावी लागेल की पूजा करताना तुमचं तोंड दक्षिणेला होऊ नये, यासाठी तुम्हाला थोडंसं फिरून बसावं लागेल. आता समजा ज्यांची घरं अगदीच लहान असतील त्यानुसार त्यांनी देव्हारा ठेवण्याचा विचार केलेला असेल किंवा देव्हारा ठेवलेला असेल आणि मग नाईलाज आहे, तर मग बघा दक्षिण भिंतीला मग तुम्ही देव्हारा ठेवला तरी पण चालेल. अगदीच तुमचा नाईलाज असेल तर मग ठेवा, पण मग पूजा करताना दक्षिण दिशेला तोंड करून बसू नका. थोडंसं तुम्ही फिरून बसायचं आहे आणि देवांना स्नान घालण्याच्या वेळेससुद्धा तशाच पद्धतीने तुम्ही ताटामध्ये वगैरे देव ठेवा. शक्यतो मग तुम्ही पूर्वेकडे तोंड करून बसू शकता किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसू शकता आणि पुन्हा मग देवांना जेव्हा तुम्ही देव्हाऱ्यामध्ये ठेवाल तर मग पुन्हा थोडंसं पूर्वेकडे होऊन किंवा थोडंसं तिरप होऊन मग ओवाळू शकता. अगदी शक्य नसेल तर मग तुम्हाला दक्षिण भिंतसुद्धा देव्हारा ठेवण्यासाठी योग्य राहील, पण मग देवांना ओवाळण्याकरता वगैरे दक्षिण दिशेला तोंड करून ओवाळू नका. बघा मंडळी, बऱ्याच जणांचं काय होतं, चार दिशा कोणत्या हे तर माहिती आहे, पण चार उपदिशा कोणत्या, त्यांची नावं काय, या उपदिशा कशा लक्षात ठेवायच्या, कशा ओळखायच्या हेच माहिती नसल्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही वास्तूनुसार काही गोष्टी ठेवायच्या ठरवतात मग दिशा उपदिशांचा प्रश्न येतो, तर मग तुमचा गोंधळ तिथे उडणं अगदी स्वाभाविक आहे. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दिशा आणि उपदिशा कशा लक्षात ठेवायच्या हे समजावून सांगते. बघा, सूर्य उगवतो ती पूर्व दिशा, सूर्य मावळतो ती पश्चिम दिशा, आणि आपण जर सूर्य उगवतो त्या दिशेला तोंड करून उभं राहिलं तर आपल्या उजव्या हाताला जी दिशा येते ती असते दक्षिण दिशा, आपल्या डाव्या हाताला जी येते ती उत्तर दिशा. तर अशा पद्धतीने पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या चार दिशा आहेत. आता आपण उपदिशांबद्दल बोलूया. बघा, पूर्व आणि दक्षिण या दोन्ही दिशांच्यामध्ये जो कोपरा येतो, तिरपा कोपरा, तर त्या कोपऱ्याला किंवा त्या उपदिशेला नाव आहे आग्नेय कोपरा किंवा आग्नेय ही उपदिशा. त्यानंतर दक्षिण आणि पश्चिम या दोन्ही दिशांच्या मधोमध जो कोपरा येतो तर तो असतो नैऋत्य कोपरा, नैऋत्य ही सुद्धा उपदिशा आहे. यानंतर पश्चिम आणि उत्तर या दोन्ही दिशांच्या मधोमध जो कोपरा येतो तर तो आहे वायव्य कोपरा, ज्याला आपण वायव्य ही उपदिशा म्हणून ओळखतो. त्यानंतर उत्तर आणि पूर्व या दोन्ही दिशांच्या मध्ये जो कोपरा येतो तो असतो ईशान्य कोपरा, आणि हाच ईशान्य कोपरा देवघर बनवण्यासाठी, देवघर ठेवण्यासाठी किंवा एक आपल्या इष्टदेवतांची पूजा करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य या चार उपदिशा आहेत. सुरुवातीला सांगितलेल्या चार दिशा आणि आत्ता सांगितलेल्या चार उपदिशा लक्षात ठेवण्यासाठी एक शब्द आहे, अदनपवा उईपू. तुम्ही वहीवर लिहून ठेवा किंवा मोबाईलमध्ये कुठेतरी सेव्ह करून ठेवा. जेव्हा जेव्हा दिशा आणि उपदिशा या बाबतीत तुम्ही गोंधळात पडाल तर तुम्ही फक्त हा शब्द आठवायचा आणि त्यानुसार मग कोणत्या दिशेला तुम्हाला काय ठेवायचं आहे किंवा मग काय नेमका तुमचा प्रश्न होता की या दिशेला आपल्याला हे ठेवायचं आहे, ही दिशा मला ओळखायला जरा अडचण येत होती, तर ते तुमच्या अगदी सहजपणे लक्षात येईल. तर बघा, अदनपवा उईपू कसं लक्षात ठेवायचं, त्यामध्ये अ जो आहे तो आग्नेय दिशेचा, द दक्षिण दिशेचा, त्यानंतर न नैऋत्य दिशेचा, प पश्चिम दिशेचा, त्यानंतर वा म्हणजे वायव्य, वायव्य कोपरा, ऊ म्हणजे उत्तर दिशा, ई म्हणजे ईशान्य ही उपदिशा आणि पू म्हणजे पूर्व. अशा पद्धतीने अदनपवा उईपू एवढा शब्द तुम्ही लक्षात ठेवा, दिशा उपदिशा तुमच्या अगदी व्यवस्थितपणे लक्षात राहतील. आता देवघरामध्ये आपण ज्या काही मूर्ती ठेवतो किंवा जे काही टाक ठेवतो त्याबद्दल सर्वात महत्त्वाची गोष्ट, याबद्दल तुमचे प्रश्नसुद्धा वारंवार येत असतात. बघा, सामान्यपणे सांगायचं झालं तर आपल्या देवघरामध्ये आपल्या कुलदेवता, त्यामध्ये आपली कुलदेवी, कुलदेव, त्याचबरोबर देवी अन्नपूर्णा, माता लक्ष्मी, गणपती, श्रीयंत्र यांची स्थापना व्हायला हवी. त्यामध्ये आपण गणपती बाप्पांची मूर्ती ठेवतो, अन्नपूर्णा देवीची देखील मूर्ती ठेवतो, माता लक्ष्मीची देखील मूर्ती असते, पण काही जणांची कुलस्वामिनी जर माता लक्ष्मी असेल तर त्यांनी देवी लक्ष्मीचा टाक बनवून घेतला तरी पण चालेल. बघा, आता टाकांच्या बाबतीत सांगते. मागे मी तुम्हाला टाकांच्या बाबतीत जी काही माहिती दिली होती तर त्यामध्ये मी जे काही सांगितलं की टाक हे विषम संख्येत असायला हवे, पण मग प्रत्येकाच्या बाबतीत तेच लागू होतं असं काही नाही,
प्रत्येक कुळाच्या मान्यता चालीरीती या वेगवेगळ्या असतात आणि त्यानुसारच प्रत्येक जण आपल्या देवघरामध्ये कमी अधिक टाक ठेवत असतो. त्यामुळे मग तुमच्या देवघरामध्ये जर समसंख्येत टाक असतील तरी पण काही हरकत नाही, त्यासाठी तुम्ही विषमसंख्या करायला जाऊ नका. म्हणजे एखादा टाक वाढवला तर मग तुमच्या घरीसुद्धा विषमसंख्येत टाक होतील असं काही करायचं नाही आहे. प्रत्येक कुळाची जी काही चाल रीत मान्यता परंपरा ही वेगवेगळी असल्यामुळे त्यामुळे जसं तुमच्याकडे पहिल्यापासून तुम्ही ठेवत आलेला आहात देवघरामध्ये टाक तशा पद्धतीने ठेवा. आपल्या देवघरामध्ये आपल्या कुळदेवाचा टाक असायला हवा, आपल्या कुळस्वामिनीचा टाक असायला हवा, भैरोबाचा टाक असायला हवा, त्यानंतर पित्रांचा टाक असायला हवा. या चार गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे किंवा हे जे चार टाक आहेत हे सर्वात महत्त्वाचे आहेत. पित्रांच्या टाकाबाबत नेहमीच मतमतांतर होतात किंवा थोडीफार वादावादी होत असते. कुणी कुणी म्हणतं टाक बनवायचा पण आपल्या देवघरामध्ये ठेवायचा नाही, तर मी तुम्हाला नेहमीच सांगत असते आपल्या देवघरामध्ये आपण पित्रांचा टाक ठेवला तरी पण चालतो. अगदी आपण देवघराला ज्या काही पायऱ्या बनवतो भलेही तुम्हाला देवांच्या रांगेमध्ये तुमच्या पित्रांना स्थान द्यायचं नसेल, तर आपल्या देवघरामध्ये जी काही शेवटची पायरी असते त्यावर आपण पित्रांचा टाक ठेवू शकतो. ज्यांच्या देव्हाऱ्याला पायऱ्या नाही आहे तर त्यांनी दक्षिण दिशेला तोंड करून देव्हाऱ्यामध्येच पित्रांचा टाक ठेवला तरी पण चालतं. याचं मुख्य कारण हे आहे की ज्या पित्रांनी आपल्याला त्यांचा उर्वरित वारसा चालवायला दिला किंवा आपल्या घराण्याच्या ज्या काही चालीरीती ते जिवंत असताना शिकवल्या आणि त्यानुसारच आपण आजकाल जे काही सणवार साजरे करतो, चालीरीती पाळतो, लग्न समारंभ असेल, आपल्या घरामध्ये लहान बाळ जन्माला आल्यानंतर जे काही करायचं असतं ते सगळं आपल्याला आपल्या पूर्वजांमुळे किंवा पित्रांमुळे समजलं, त्यामुळे आपण आपल्या पित्रांची पूजा देवघरामध्ये केली तरी पण चालतं. उलट ज्या काही धार्मिक संस्था आहे त्या आपल्याला नेहमी हीच शिकवण देतात की एक वेळ तुम्ही देवांची पूजा नंतर केली तरी पण चालेल, पण पित्रांची पूजा ही सर्वप्रथम केली पाहिजे आणि देवांनासुद्धा ते मान्य असतं. त्यामुळे पित्रांचा टाक फक्त पितृकार्याच्याच वेळी वर काढून एक आपला स्वार्थ साधण्यापुरता आपण त्यांचा जो काही पूजाविधी असतो तो करणं हे खूप चुकीचं आहे. आपण त्यांना नेहमीच आपल्या देवघरामध्ये पूजलं तरी पण कुठेच बिघडणार नाही. आता यानंतर व्यक्ती तितक्या प्रकृती, त्यामुळे मग तुमचं जे काही मत असेल त्यानुसार तुम्ही चालू शकता. शेवटी प्रत्येक माणूस काय करतो, ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. त्यानुसार मग तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करू शकता. जी काही योग्य माहिती आहे ती मी फक्त तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या देवघरामध्ये ठेवण्यासाठी आपण जे काही टाक बनवून घेतो तर ते टाक तुम्ही संपूर्ण चांदीमध्ये बनवले तरी पण चालेल, कारण आजकाल म्हणजे काळानुसार जे काही बदल होत आहेत त्यानुसार पूर्ण चांदीमध्ये सुद्धा टाक बनवून मिळतात. की देवांच्या प्रतिमा ज्या काही कोरलेल्या असतात त्यासुद्धा चांदीच्या पत्र्यावर आणि त्याला आधार म्हणून जी काही मागची पाठ बनवलेली असते जेणेकरून टाक जे आहे ते भरीव दिसतील, तर ती पाठसुद्धा चांदीचीच बनवून मिळते. पण त्या अगोदरच्या काळात किंवा थोडंसं आपण जुन्या काळाचं म्हणूया तर तेव्हा कसं होतं, देवी देवतांच्या प्रतिमा दिसतील तो भाग चांदीच्या पत्र्यावर कोरलेला असायचा आणि त्या चांदीच्या पत्र्याला मागून आधार म्हणून किंवा साईडने फ्रेम म्हणून तांब्याच्या पत्र्याची घडणावळ असायची. तर या दोन्ही गोष्टी योग्य आहेत, तुम्हाला जसं शक्य होईल तुमच्या कुवतीप्रमाणे त्यानुसार तुम्ही टाक बनवून घ्या. आता बरेच जण प्रश्न काय विचारतात की आम्हाला नुकतीच आमची कुलस्वामिनी समजली की कोणती आहे, किंवा मग काही जणांचं म्हणणं असतं की आमची कुलस्वामिनी ही देवी आहे पण मग तिचा टाक आम्हाला कुठे मिळेल. बघा, टाक हा असा कुठेही मिळत नाही. आपण चांदीच्या पत्र्यावर त्या देवी देवतांची प्रतिमा कोरून घेतो तर आपल्याला टाक जे आहेत ते सोनारांकडून बनवून घ्यायचे असतात. आता बघा, खंडोबा महाराज असतील, तुळजा भवानी आई असेल, सप्तशृंगी माता असेल किंवा महालक्ष्मी माता असतील, या ज्या काही देवी देवता आहेत तर यांची एक कॉमन नावं प्रत्येकाला माहिती आहे आणि बऱ्याच जणांच्या कुलस्वामिनी किंवा कुळदेव जे आहेत ते हेच असल्यामुळे सोनारांकडे रेडीमेडसुद्धा हे टाक तयार असतात. म्हणजे त्यांनी ते बनवून ठेवलेले असतात की कुणाची कुलस्वामिनी किंवा कुळदेव हे असतील तर ते आमच्याकडून आयते हे टाक घेऊन जातील. पण मग काही देवीदेवतांची नावं जी आहेत ती आपल्याला नव्याने समजतात किंवा काही भागातल्या सोनारांना ती नावं माहिती असतात नसतात, त्यामुळे मग त्यांच्याकडे तो टाक लगेच आयता किंवा रेडीमेड उपलब्ध असेल असं नाही. तुम्ही काय करायचं, तुमच्या कुलस्वामिनीचं जे काही नाव आहे किंवा तिचा जो काही फोटो आहे
तो जर सोनारांना दाखवला की ही आमची कुलस्वामिनी आहे किंवा हे आमचे कुळदेव आहे किंवा तुम्हाला अजून ग्रामदेवता वगैरे काही टाक तुमच्या घरामध्ये ठेवण्याची पद्धत असेल, पण सोनारांना ते माहिती असेल असं नाही ना, तर मग तुम्ही त्यांचे फोटो वगैरे त्यांना दाखवा की असा असा टाक आम्हाला बनवायचा आहे, तर नक्कीच तुम्हाला ते बनवून देतील। कारण दागिन्यांच्या बाबतीत बघा, जशी आपल्याला डिझाईन आवडते किंवा एखादी घडणावळ आपल्याला आवडते तर आपण काय करतो, त्याचा फोटो दाखवतो की हे बघा आम्हाला अशा पद्धतीचं बनवायचं आहे, तुम्ही ते बनवून देऊ शकता का। त्याच पद्धतीने तुम्ही त्या देवी देवतेचा फोटो दाखवा, त्यानुसार तुम्हाला ते टाक नक्की बनवून देतील। समजा तुम्हाला काही कारणांमुळे जसं की कुलदेवतेचं किंवा कुलस्वामिनीचं नाव नुकतंच समजलं, त्यामुळे त्या देवीचं रूप कसं आहे हेच तुम्हाला माहिती नाही आहे, फक्त नाव समजलं, या कारणामुळे किंवा मग तुम्हाला ज्या देवी देवतांचा टाक घडवायचा आहे त्यांचा फोटो तुमच्याकडे उपलब्ध नसल्यामुळे जर सोनारांना दाखवणं शक्य नसेल, तर मग तुम्ही फक्त त्यांना नाव जरी सांगितलं तरी पण ते तुम्हाला तसा बनवून देतील। कारण जे काही सोनार लोक असतात किंवा सराफ असतात, भरपूर प्रकारच्या मूर्ती किंवा दागदागिने ते घडवतात, त्यामुळे या गोष्टींची त्यांना कल्पना असते, नक्कीच तुम्हाला ते टाक बनवून देतील। आता या टाकांच्या बाबतीत येणारा सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा असतो की टाक आपण बनवून घेतले ठीक आहे, पण आपल्या देवघरामध्ये ते नेमके ठेवायचे कसे, म्हणजे आडवे करून ठेवायचे, झोपलेल्या स्थितीत ठेवायचे की उभे करून ठेवायचे। बघा, ज्यांच्या देवघराला पायऱ्या असतील तर मग पायऱ्यांना टेकून आपण उभे करून ते टाक ठेवू शकतो, किंवा मग पायऱ्या नसतील देवघराला तर आपण झोपलेल्या स्थितीत म्हणजे आडवे करून आसनावर ते टाक ठेवले तरी पण चालेल। काही ठिकाणी टाक असे असतात की अशी एक गोलाकार चांदीची कडी असते आणि टाकांना सुद्धा वरच्या बाजूने असं गोलाकार छिद्र असतं आणि त्या कडीमध्ये ते सर्व टाक ओवून दिलेले असतात आणि गोलाकार पद्धतीने ते ठेवले जातात। तर मग तुम्ही ते ताटात वगैरे किंवा मग त्यानुसार तुम्ही देवघरामध्ये जागा करा आणि ती गोलाकार टाकांची कडी तशीच तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता। आजकाल जे काही टाक आपण बनवलेले पाहतो, तर नुकतंच असं फोटोंमध्ये वगैरे पाहण्यात आलं की टाक बनवला की त्याच्याखाली आपण टाक ठेवण्यासाठी स्टँड देखील बनवून घेऊ शकतो, किंवा मग टाक बनवला की ते सोनार लोक आपल्याला त्यानुसार रेडीमेड ते स्टँडसुद्धा देतात, असे तांब्याचे वगैरे ते असतात किंवा वेगवेगळ्या धातूंचे असतात, जेणेकरून आपल्या देवघराला समजा पायऱ्या नसतील तर मग त्या स्टँडमध्ये सुद्धा आपण ते टाक असे रुजवून ठेवू शकतो किंवा त्या खटकीमध्ये आपण ते अडकवून ठेवू शकतो। तर मग बघा, तुम्हाला जसं शक्य होईल तसं करा। अगदीच तुम्हाला जास्त खर्चात पडायचं नसेल किंवा मग आपली त्यानुसार कुवत नसेल तर मग आपण देवघरामध्ये पायऱ्या नसतील तरी आसनावर ते टाक असे झोपलेल्या स्थितीमध्ये ठेवले तरी पण चालतील। बघा, आपल्या कुळाची कुलस्वामिनी आणि कुलस्वामी म्हणजेच काय, कुलदेवी आणि कुलदेव यांच्या बाबतीत येणारे प्रश्न। जसं की कुणी कुणी म्हणतं आम्हाला कुलस्वामिनी कोणती ते माहिती नाही आहे किंवा कुळाचे स्वामी म्हणजे कुलदेव कोणते हे माहिती नाही आहे। आपल्याकडे जे काही हेळवी येतात ज्यांना आपण भाट या नावांनी ओळखतो, ज्यांच्याकडे वंशावळीची संपूर्ण माहिती असते, तर ते आपल्याला नक्कीच याबद्दल सांगू शकतात अगदी सविस्तरपणे। किंवा मग तुम्ही बऱ्याच दिवसापासून तुमचं मूळ गाव सोडून दुसरीकडे स्थायिक झालेला असाल तर तुमच्या भाऊबंदांकडे किंवा तुमच्या मूळ गावी जाऊन त्यांच्या घरामध्ये कोणते टाक आहेत हे जर तुम्ही माहिती करून घेतलं तर त्यानुसार तुम्हाला टाक बनवून घेता येतील किंवा तुमचे कुळदेव कुळदेवी तुम्हाला नक्कीच माहिती होतील। काही घराण्यांच्या बाबतीत असं आहे की काही घराण्यांना फक्त कुलस्वामिनी आहे, कुलदेव नाही आहे, तर काही घराण्यांच्या बाबतीत असं आहे की कुलदेव आहे, कुलस्वामिनी नाही आहे, म्हणजे कोणता तरी एकच देव त्यांच्याकडे कुळदेवतेच्या स्वरूपात पूजला जातो। प्रत्येकाच्या बाबतीत हेच लागू आहे असं नाही, पण अगदी पूर्वापार तुम्ही जर हेच पाहत आलेला असाल की आमच्या घराण्यात फक्त कुलस्वामिनीची पूजा होते, तर नक्कीच शक्यता ही असू शकते की तुमच्या घराण्याला कुलस्वामी नाही आहे। त्यामुळे मग ते तुम्ही शोधण्याचा देखील प्रयत्न करू नका, आणि शोध घेऊन जर तुम्हाला अजून काही चांगल्या पद्धतीचं उत्तर मिळालं किंवा देव माहिती झाले तर मग तेव्हा तुम्ही ते टाक बनवून घेऊ शकता। घर लहान असल्यामुळे अगदी दोन खोल्यांमध्ये आपण आपला संसार सामावलेला असेल, तर मग स्वयंपाकघरामध्ये किंवा शयनगृहामध्ये आपल्याला जर देवघर ठेवण्याची वेळ आली तर मग त्याच्यासमोर एखादा लहानसा किंवा शक्य होईल तेवढा पडदा लावायला विसरू नका, जेणेकरून सर्व नियम तुम्हाला व्यवस्थितपणे पाळता येतील।
बघा, पारंपरिक मूर्तींचीच पूजा केली पाहिजे. काही मूर्तींची घडणावळ अशी असते की त्यामध्ये आपल्याला त्या देवीचं किंवा देवाचं प्रत्यक्ष रूप एवढ्या चांगल्या पद्धतीचं दिसत नाही आहे किंवा काही चुका त्यामध्ये आढळतात. त्यामुळे मूर्ती खरेदी करताना अगदी व्यवस्थितपणे पाहून घ्या, शक्यतो भरीवच मूर्ती आपण खरेदी केल्या पाहिजे. यासाठी असा सल्ला दिला जातो की जिथे आपण मोठमोठ्या तीर्थक्षेत्रांवर जातो तर बाहेर जी दुकानं असतात तिथे भरपूर प्रकारच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात किंवा पूजा अर्चांचं साहित्य देखील पाहायला मिळतं जे आपण विकत घेऊ शकतो. पण तिथूनसुद्धा मूर्ती खरेदी करताना त्या मूर्तीमध्ये काही म्हणजे असं भग्न झालेलं नाही आहे ना किंवा तडा वगैरे गेलेला नाही आहे ना किंवा घडवताना काही चुकीच्या पद्धतीने त्या मूर्तीची घडणावळ नाही आहे ना, तर ते पाहून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही त्या खरेदी केल्या पाहिजे. आपल्या देवघरातील मूर्ती शक्यतो आपल्या हाताच्या अंगठ्याच्या उंची इतक्या असायला हव्या किंवा मग 4 इंचाहून त्या जास्त उंच नको. आपल्या देवघरामध्ये नाचणारे गणपती, तांडव करत असलेले भगवान शिवशंकर, वध करताना कालिका माता इत्यादींच्या मूर्ती किंवा फोटो असू नये. आता बघा, बऱ्याच जणांच्या ज्या काही कुलस्वामिनी आहेत त्या कालिका माता आहे, तर मग बाकीच्यांचे प्रश्न येतात की तुम्ही तुमच्या देवघरामध्ये कालिका मातेचा फोटो, टाक, मूर्ती किंवा कसं काय ठेवता, देवीचं रूप तर उग्र आहे ना. तर बघा, आपल्या देवघरामध्ये पूजण्यासाठी किंवा आपल्या त्या कुलस्वामिनी आहे म्हणून देवघरामध्ये जेव्हा आपल्याला त्यांची मूर्ती, टाक किंवा फोटो यांचं कोणतंही रूप ठेवण्याची वेळ येते तर आपण त्यांचं सौम्य स्वरूप जे आहे तेच घेतलं पाहिजे आणि त्यांची पूजा केली पाहिजे. भगवान शिवशंकरांकडे जरी आपण पाहिलं तर त्यांची भरपूर रूपं आहेत, त्यापैकी आपण त्यांची सौम्य रूपातलीच पूजा करतो. कालभैरवनाथ जे असतील त्यांचीसुद्धा सौम्य स्वरूपामध्ये सुद्धा पूजा करता येते, त्यानुसार मग आपण त्यांच्या मूर्ती वगैरे घेऊ शकतो. तशी कालभैरवांची मूर्ती आपल्याकडे घरामध्ये ठेवत नाही, पण ज्यांना भैरवनाथ म्हणतात किंवा भैरोबा म्हणतात ते आपण आपल्या देवघरामध्ये ठेवू शकतो. देवघरामध्ये महादेवांच्या मूर्तीची नाही तर शिवलिंगाची पूजा व्हायला हवी. पूजा करताना आपलं तोंड पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे किंवा आग्नेय कोपऱ्यात झालं तरी पण चालेल. पूजाघरामध्ये पाणी ठेवताना म्हणजे देवघरामध्ये पाणी ठेवताना ते उत्तरेकडे ठेवा. पूजेमध्ये शंख, घंटी यांचा उपयोग अवश्य करा. निर्माल्य ज्यामध्ये पुष्प म्हणजे फुलं, नारळ, पानं इत्यादींचा वापर होतो तर पूजा झाल्यानंतर ते तिथेच साठवून ठेवू नका. जेव्हा उत्तर पूजा होते किंवा जेव्हा तुम्ही पूजा काढतात तर पूजा साहित्याचं अगदी योग्य पद्धतीने विसर्जन करा. पूजा साहित्य म्हणजे एकदा पूजा करून झाली की त्याचं जे निर्माल्य तयार होतं ते घरामध्ये साठवून ठेवणं वर्ज्य मानलं जातं, तर हा नियम अवश्य पाळा. तुम्ही जेव्हा कोणत्याही पदार्थांचा नैवेद्य देवी देवतांना दाखवता तर त्यामध्ये थोडीशी का होईना साखर किंवा काहीतरी गोड पदार्थ अवश्य ठेवा. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये ज्या काही खंडित मूर्ती असतात, फाटलेली देवी देवतांची जी काही पुस्तकं किंवा ज्यांना आपण ग्रंथ म्हणून सुद्धा ओळखतो, तर त्यांचं विसर्जन योग्य वेळेत करा. जेव्हा आपण मूर्ती किंवा टाक स्नान घालायला घेतो आणि त्यातून जर तुम्हाला पाण्याचे बुडबुडे येताना दिसले तर समजून जा तुमच्या त्या देवी देवतांच्या मूर्तींना किंवा टाकांना माशी लागलेली आहे, म्हणजेच काय ते भग्न झालेले आहे. जेव्हा त्यांचा पत्रा असा पातळ होऊन जातो किंवा मूर्ती देखील अशी झिजते तर मग पाणी आतमध्ये जिरायला लागतं आणि अशा मूर्ती किंवा फोटो आपल्या देवघरामध्ये ठेवू नये. त्यावेळीच आपण विसर्जित केल्या पाहिजे किंवा मग त्या मूर्ती ते टाक आपण सोनारांना देऊन किंवा मग पितळेचे वगैरे असतील तर मग पितळेची भांडी जिथे आपण मोड वगैरे देतो की आपल्याला दुसरं काहीतरी खरेदी करायचं आहे त्यांनासुद्धा तुम्ही विचारून बघा की हे तुम्ही घ्याल का, त्यानुसार मग त्यांचं विसर्जन तुम्ही दही भात देऊन नंतर मग त्या मूर्ती त्या लोकांना तुम्ही द्या आणि दुसऱ्या खरेदी करा. किंवा मग त्याच्यामध्ये भर का होईना टाका अशा पद्धतीचं काहीतरी तुम्हाला करता येईल. भरपूर पर्याय आहेत, त्यानुसार करा. सगळंच काही आपण घ्यायचं आणि पाण्यामध्ये सोडून यायचं आणि पाण्यामध्ये प्रदूषण वाढवायचं अशा गोष्टी मुळीच करू नका. प्रत्येक कुटुंबाच्या घरी देव्हारा असणं अत्यावश्यक आहे. ज्या घरामध्ये देव्हारा नाही ते घर आध्यात्मिकदृष्ट्या स्मशानवत आहे. आपल्या आईवडिलांपासून मुलगा जरी स्वतंत्र राहत असेल तरी त्याला आपल्या नवीन कुटुंबात स्वतंत्र देव्हारा त्याने करून घेणं आवश्यक आहे. भलेही तुम्ही टाक वगैरे ठेवू नका, पण तुमच्या इष्टदेवतांच्या मूर्ती वगैरे असेल किंवा साधा गणपतीचा फोटो का होईना तुम्ही त्या देवघरामध्ये ठेवा, त्यानिमित्ताने तुमच्या घरी पूजा होत राहील. ज्या घरामध्ये ईश्वराची नित्य पूजा अधिष्ठान होत नाही ते एक प्रकारे चतुष्पादाचा म्हणजेच काय पशुतुल्य संसारी जीवन ते जगतात, त्यामुळे आपल्या देवघरामध्ये
देवी देवतांची पूजा अवश्य व्हायला हवी, त्यासाठी देवघर असणं सुद्धा आवश्यक आहे. देवघर तुम्हाला घ्यायचं नसेल म्हणजे जे आईवडिलांपासून दूर राहतात आपल्या आईवडिलांच्या घरी, म्हणजे मुलगा असेल आणि त्याच्या आईवडिलांच्या घरी देवघर आहे, सगळे काही नेमधर्म तिथे पाळले जातात, तर मग पूजा करण्यासाठी भलेही तुम्ही मोठा देवघरा नाही घेतला पण देवांचा एखादा फोटो मूर्ती तुम्ही अवश्य एखाद्या पाटावर किंवा योग्य जागी ठेवा आणि त्याची पूजा करत राहा. बघा, देवघराच्या अगदी समोर तिजोरी नसावी, पूजा घराच्या प्रवेशद्वारासमोर देवाचे फोटो लावू नका. देवघराच्या वरसुद्धा बरेच जण पूजेचं साहित्य ठेवता किंवा मग देवी देवतांचे काही उरलेले जे फोटो असतात जे देवघरात बसत नाही ते वरती ठेवतात, देवघराच्या म्हणजे देवघराचं जे काही वरची सपाट जागा असते तिथे ठेवतात, पण तिथेसुद्धा ठेवू नका, हे चुकीचं आहे. आपल्या पूजा घराला उंबरठा अवश्य असावा असं म्हटलं जातं, पण बघा प्रत्येक देवघर अगदी त्याच पद्धतीने बनवलेलं असेल असं नाही, त्यामुळे मग जेवढे नियम आपल्याला पाळता येतील तेवढं आपण पाळू शकतो. म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या तसे बरेच नियम सांगितले जातात आणि त्यातूनही आपल्याला जेवढं करता येईल तेवढं आपण करायचं. पूजाघर हे भिंतीत कोरून घेऊ नये किंवा देवघरासुद्धा भिंतीमध्ये चिकटवून ठेवू नये. ज्यांना अगदीच खाली जमिनीवर देवघरा ठेवणं शक्य होत नाही, भिंतीवरच लावावं लागतं, तर त्यांनी अगोदर काहीतरी फळी ठोका आणि त्या ठोकलेल्या फळीवर किंवा स्टँडवर मग तुम्हाला तुमचा देवघरा व्यवस्थितपणे ठेवता येईल. ज्यांना अगदीच खाली जागेअभावी देवघरा ठेवणं शक्य होत नाही त्यांनी हा मधला मार्ग निवडला तरी पण चालेल. देवघऱ्यामध्ये सकाळ संध्याकाळ नैवेद्य अर्पण करावा, त्याचबरोबर दिवा लावावा, त्याशिवाय घरामध्ये कुणी जेवण करू नये. सकाळी लवकर डबा किंवा लहान मुलांना जेवण खाऊ घालायचं असेल आणि ते उष्ट होणार असेल तर तुम्ही देवाच्या नावाचा नैवेद्य अगोदर काढून ठेवू शकता आणि नंतर मग देवाला तुम्ही नैवेद्य दाखवला तुमच्या वेळेमध्ये तरी पण चालेल. याचं मुख्य कारण हे आहे, जे कुटुंब देवांना न चुकता नित्य जेवणाचा नैवेद्य देतात त्यांना त्यांच्या जीवनामध्ये देव दोन्ही वेळच्या अन्नाची कधीही कमतरता पडू देत नाही आणि हे एक शाश्वत सत्य आहे, त्यामुळे ही गोष्ट करायला विसरू नका. आपल्या घरामध्ये किंवा आपल्या देवघरामध्ये भग्न पडलेले, छिद्र पडलेले, आसन आयुधे हालत असलेले, चीर गेलेले देव, विद्रूप झालेले किंवा पाण्यात टाकल्यावर बुडबुडे येणारे देव नसावेत, ताबडतोब असे देव विसर्जित करा आणि त्यानंतर नवीन मूर्ती तुम्ही खरेदी करू शकता. आपल्या देवघऱ्यामध्ये पिरांची किंवा पिरांच्या चिन्हाची पूजा करू नये, यामुळे हिंदू देवी देवतांची कृपा आपल्याला लाभत नाही. गुरु आणि शिष्य यांची देखील एकाच वेळी पूजा करू नये. त्याचबरोबर मुंज्यांची पूजा करू नका. मारुतीरायांचा फोटो, शनिदेवांचा फोटो मूर्ती आपल्या देवघरामध्ये ठेवू नका. अशा देवी देवतांची आपण आपल्या देवघरामध्ये पूजा केली तर मग बाकी देवी देवतांची कृपा आपल्याला लाभत नाही किंवा त्या मुंज्यास सद्गतीपासून बंधनात अडकवल्यामुळे पूजा करूनसुद्धा त्याचे फक्त आपल्याला शापच मिळतात, त्यामुळे या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. पिंड जरी ठेवली तरी पण ती नागविरहित ठेवा किंवा मग तुम्ही पहिल्यापासून नाग असलेली पिंड म्हणजे शिवलिंग ठेवत आला असाल तर काही अडचण नाही, पण नवीन तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मग नाग नसलेली शिवपिंड ज्याला आपण शिवलिंग म्हणतो तर ते तुम्ही खरेदी करू शकता. अडगळीच्या खोलीमध्ये देवी देवतांचे फोटो किंवा मूर्ती ठेवू नका, वेळीच त्यांचं विसर्जन करून टाका. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देवघर असेल, देवी देवतांच्या मूर्ती असतील, टाक असतील किंवा देवपूजेची जी काही पद्धत असेल याबद्दल भरपूर माहिती देण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये गायत्री मातेचा सुद्धा फोटो तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला ठेवायचा नाही आहे. तुमचे अजून काही प्रश्न असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की विचारा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा. याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.